त्यांना जनतेच्या शिवाजी शपथ घेतो. मात्र अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी जे येतात त्यांनाच मी जास्त मारते व अनुसूचित जातीतील 21 व्यक्तींना मी फोडले आहे असे निर्लज्जपणाचे वक्तव्य करणाऱ्या IPS अधिकारी भाग्यश्री नवटके हिची गृह विभागाने औरंगाबाद येथे तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आपल्या ह्याच्यात मारू नका, कारण त्यांच्या समक्ष 6 महिन्यामध्ये मी फोडले ना. ह्याच्यामध्ये ज्यांनी दुकान फोडलं मुस्लिमांना फोडले, 307 दाखल झाला. त्यांना जे फरार त्यांना लोक करतो. क्लिप व्हायरल झाल्यानंतर मागील 2 दिवसांपासून त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात मागणी होत होती. अखेर मुंबईमध्ये आज पोलीस महासंचालक कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर त्यांची बदली औरंगाबाद येथे करण्यात आली. या व्हायरल व्हिडिओची चौकशी करण्यासाठी बीडचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गी यांना नेमण्यात आले. मात्र या प्रकरणाचा तपास बीड बाहेरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला. पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके हिने बहुजन समाजातील व्यक्तीबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यावरून पूर्ण देशभर संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे तिला जनतेच्या प्रक्षोभाला सामोरे जावे लागले. तुम्हाला काय करू शकतो? 395 क्रॉस दाखवून 307 अशी भाषा लिहून घेतली त्याच्याकडे. एवढा असता का तुला तुला किती मारलं? 330 पाठी मारले. तुला माहिती का जनता मला कसं मारतो? आम्ही पाय बांधून हात बांधून मारतो यार. सगळ्या अॅड्रेसिटीचा राग आम्ही त्यांच्यावर काढले आतापर्यंत. तू जर मराठा असता तर एक वेळ मी तुला सोडलं असतं, परंतु तू जे काही दलित आई सांगितलं त्याच्यामुळे मी तुला बघते. अॅट्रॉसिटीच्या लोकांना मी असं करते तसं करते, 20 लोकांना. ही जी काही अत्यंत फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्याची भाषा वापरली आणि एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला न शोभणारी भाषा वापरली, त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज संपूर्ण राज्यभरातून होत आहे. या संदर्भामध्ये आज भीमा कोरेगावचं आमचं आंदोलन होतं. यावर पालकमंत्री या नात्यानं पंकजा मुंडे यांनी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे. पोलीस अधीक्षक श्रीधर गोविंद रंजन यांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन व्हिडिओ क्लिप संदर्भामध्ये भाषेसंदर्भामध्ये अत्यंत गंभीरपणे घेऊन बीड SP त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भामध्ये सुरुवात केलेली आहे.